चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. पुढचा एक धडा आपण घेत आहोत, त्या धड्याचं नाव आहे बीज पेरले गेले. बीज पेरले गेले कोणी लिहिलं आहे? चंदू बोर्डे. तर चंदू बोर्डे यांचा जन्म 1934 चा. हे काय आहेत बघा, तर चंदू बोर्डे हे जे व्यक्तिमत्व आहे, व्यक्ती म्हणजे काय, तर भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासकाचे काम केले. राष्ट्रीय निवड समितीमध्ये ते अध्यक्ष होते. क्रिकेटमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार तसेच CK नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. प्रस्तुत पाठामध्ये चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले सांगितलेलं आहे. त्यातून या काळाचे हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटण्यात चंदू बोर्डे यशस्वी झालेले आहेत. माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर आणि कोण होतो, उपद्व्यापी होतो. माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच आहे, गरीब कुटुंबाच्या वाटेला येणारे सारे कष्ट व दुःख आम्ही भोगत होतो. अशा तर अशा कुठे गेलो, हाँ, अशा परिस्थितीमध्ये वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे अशक्य, सॉरी शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून पुन्हा त्यांना विटी दांडू खेळणे, पतंग उडविणे, कधी मधी कॅम्प मधील कॅनॉल मध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू तोडू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडातूनच बॅट व स्टंप तयार करणे, कुठून तरी जुना पुराना बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे, असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानात पडलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूप लागलेली असायची, भूक तर खूप लागलेली असायची. कुठे गेलो, हा, घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू आणि चापटपर्यंत यथेच्छ वर्ष व्हायचा. मग मी एक घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा, तिथे झोप लागायची आणि मग जा द्यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत. नंतर माझ्या वडिलांची बदली वडगावला झाली. त्याचा परिणाम असा झाला की मला व माझ्या थोरल्या भावाला शाळेसाठी पुण्यात काकांकडे राहावं लागले. त्यावेळेस मी अवघ्या 9-10 वर्षाचा असेन, पण त्या वयात लहान आई वडिलांपासून दूर आणि माझ्या जीवावर येईल. मला खूप रडायला यायचे, पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. हट्टही करून बघितला पण व्यर्थ. आम्हाला सोडून जाणे आई वडिलांच्याही जीवावर आले होते, पण मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे, घराण्याचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसे बसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. त्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळेच निराळेच वरण लागले. माझे चुलते पुण्याच्या YMCA च्या कंपाऊंड मध्ये राहत असत. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्या कारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई. मुळातच खेळात खेळाची आवड असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली न सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राउंडवर हजर होत असे. सर्व खेळामध्ये मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळाने मला जास्त भुरळ पाडली. कधी कधी काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला, अरे मध्ये कोणी आवाज करते, प्लीज आवाज बंद ठेवा. तर सॉरी, आवाज बंद ठेवा जरे. लवकर येत असत, कोणी नाही म्हणून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमी तयार असायचा. आंधळा मागतो एक, डोळा देव देतो दोन, या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन अधिक उत्साहाने आणि आनंदाने तितक्याच जोरात बॉल टाकता येईल तितक्या जोरात तो साधून सभासदांची दांडी उडण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे म्हणून त्यांनाही खेळायला मिळावे म्हणून ते देखील मुद्दाम आउट होत असत. तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरी सुद्धा लांब उडालेला चेंडू धावत आणून पकड अडवण्यात आणि तो लगेच फेकून फेकण्यास समाधान मी मानत असे. याचप्रमाणे आपण यांच्याप्रमाणे खेळावे अशी इच्छा मनामध्ये येई. पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळण्या पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची
खूनगाड मी इथूनच मनाशी बांधलेली होती. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी ग्राउंडमनला आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असता रात्रीचे 6-8 वाजे माझे सर काका सर्व मुलांना एकत्र बसून प्रार्थना शिकवत आम्हाला अभ्यासाला बसवत. त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली. काय घडली बघा, माझ्या वडिलांची पुण्यात बदली परत पुण्यात झाली. माझ्या आई वडिलांना YMCA मधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबद्दल स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले. ते ऐकून त्यांना आनंद वाटे. माझे वडील स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन होते, त्यामुळे मला खेळात नेहमीच प्रोत्साहन देत असत. एकदा दुपारी त्यांना जेवणाचा डबा घेऊन गेलो असता त्यांनी मला दुकानामध्ये नेले व 6 रुपयांना एक जुनी बॅट विकत घेऊन दिली. ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना. मी तसाच ती बॅट घेऊन मित्रांना दाखवत सुटलो. त्यावेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा 24 रुपये होता. माझे वडील अभ्यास व शाळा या बाबतीत फारच कडक असत. एकदा मी शाळा चुकून ग्राउंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो. वडील घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत मारत शाळेत नेऊन बसवले. त्या क्षणापासून मी शाळेत आता कधी चुकवली नाही. 1945 साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक क्रिकेट संघ पुण्यात आला होता. पुणा क्लबच्या ग्राउंडवर त्यांची एक मॅच झाली. या सामन्याला अर्थात तिकीट होते व मैदानावर गोलाकार कणात घालण्यात आलेली होती मैदानाला. त्यामुळे आज जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. मी ही मॅच तर पाहायलाच पाहिजे आणि तीही फुकतात म्हणून माझी धडपड सुरू झाली. सुदैवाने हा प्रश्न ग्राउंडच्या बाजूला उभ्या असलेल्या मोठ्या झाडांनी सोडवला. माझ्या काही मित्रांसह झाडावर मी बसून दिवसभर मॅच पाहत होतो आणि अजूनही वाटते की पुन्हा एकदा तसेच झाडावर चढावे, तिथून मनसोक्त मॅच पाहावी. मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन आमच्या बुद्धीप्रमाणे जोरात जोरात हातवारे घेऊन इतरांना सांगत ऐकवत असू. दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला याची रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत चालत घरी परतत असू. ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच मोठा परिणाम झाला. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षर घेण्यासाठी झिम्मट होते तेव्हाचे दृश्य माझ्या काळजामध्ये घडले. काही खेळाडू आनंदाने स्वाक्ष देत होते तर काही नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून मनात आले की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे, मग आपल्या भोवती अशी स्वाक्षरीसाठी गर्दी होईल. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमेलला सुरुवात झाली. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची पाने अनेक पाने माझ्या स्वाक्षरीची भरू लागली. जर चुकून मुकून शिक्षकांचे माईक लक्ष केलेच व प्रश्न विचारला तर नकळत माझ्या तोंडून हाउ इज दॅट असे उत्तर बाहेर पडायचे. हे उद्गार ऐकून वर्गात एकच आशा होती, माझी मान लाजेने खाली होईल. पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावे केल्या तेव्हा मात्र सर्वांच्या चौक डोळ्यातील पावतुकांचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर आली. माझे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डावर झळकले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली व त्याच वेळी प्रथम मला क्रिकेट खेळत असल्याबद्दल धन्य वाटले आणि माझ्या मनामध्ये क्रिकेटचे बीज पेरले गेले ते गेले आणि उगवले ते असे. तर अशाप्रमाणे लेखक जे होते त्या लेखकांच्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि ते उगवले. घेतलेलं आहे किशोर हा एक दिवाळी अंक 1972 त्यातून घेतलेलं आहे. कृती आहे पूर्ण करा, सोपं आहे बघा. सर्व काही प्रश्न उत्तर तुम्ही लिहून पाठवू शकता, सोपे आहेत ते.